1 जून को पंढरपुर तालुका में खरसोली ग्राम पंचायत ने गांव के 51 वरिष्ठ नागरिकों का पहला जन्मदिन मनाया और उन्हें एक सुखद झटका दिया। सरपंच महेश कस्बे ने गांव के 51 वरिष्ठ व उपेक्षित वरिष्ठ नागरिकों का जन्मदिन केक काटकर मनाया। किसी के जीवन में पहली बार जन्मदिन मनाने से वरिष्ठ नागरिकों का मन भराया। हर तरह चर्चा हो रही है कि ग्रामीण इलाकों में पहली बार समुदाय और वरिष्ठ नागरिकों का जन्मदिन मनाया जा रहा है। खरसोली गांव तालुका पंढरपुर येथे आज मी 51 ज्येष्ठ नागरिकांचा वाढदिवस व त्यांचा नागरी सत्कार इथे आयोजित केलेला आहे। खरोखरच मला अभिमानाची गोष्ट वाटते की कारण असा कार्यक्रम जिल्ह्यात महाराष्ट्रात झाला का नाही हे माहीत नाही, पण मी मला आनंद वाटतो की त्यांनी आज ह्या लोकांना, ज्येष्ठ नागरिकांना, ग्रामीण आमच्या भागात कधीच त्यांनी आयुष्यभर वाढदिवस कसा असतो किंवा वाढदिवस साजरा केलेला नव्हता, ते आज वाढदिवस साजरा करून त्यांना सुखद धक्का दिलेला आहे। त्यांच्या मनात खूप चांगल्या भावना आज आलेल्या आहेत आणि त्यामुळे मी आज गावाच्या म्हणजे ग्रामपंचायत खरसोळीच्या वतीने मी सरपंच या नात्याने या ज्येष्ठ नागरिकांचं मी स्वागत करतो आणि त्यांचं आज वाढदिवसानिमित्त त्यांना हार्दिक अशा शुभेच्छा देतो आणि असाच वाढदिवस इतर गावांनीही करावा आणि ज्येष्ठ नागरिकांना प्रोत्साहन द्यावं, त्यांचं आयुष्य पुढं भविष्यात वाढू शकेल आणि त्यांना आनंदात जगता येईल, त्यामुळे त्यांनी असा प्रत्येक गावाने निर्णय घ्यावा व प्रत्येक सरपंचाने निर्णय घ्यावा। मी या गावचा सरपंच या नात्याने हा निर्णय घेऊन मी कार्यक्रम सादर केलेला आहे, तर इतर गावांनी त्याचं अवलोकन करून त्यांचा तसा कार्यक्रम घ्यावा व वृद्धांना, ज्येष्ठ नागरिकांना त्याचं त्यांना मान सन्मान मिळावा आणि त्या पद्धतीने मी त्यांना मान सन्मान मिळून त्यांचं आयुष्य वाढावं अशी मी त्यांच्या या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देतो। ह्या खरसोळी गावामध्ये माझं वय 70 आहे, तर 70 वयाच्या अगोदर ह्याच्या अगोदर माझ्या मुलाचाच वाढदिवस नाही तर माझा कुठून आणायचा। ह्या गावात आमचे बंधू महेश दगडू कसबे ह्यांनी काय वाढदिवस 51 लोकांचा माझ्या मित्राशींचा केलेला आहे, ह्याच्याबद्दल मला पूर्ण आभार सरपंच साहेबांचं। पुन्हा माझं वय 65 झालं आहे, माझा ह्याच्या आधी वाढदिवस कधीच झाला नव्हता, तर ह्या सरपंचानं आज केला ह्यात समाधान आहे, समाधान वाटते। 51 लोकांचा वाढदिवस झाला, ह्याच्या आधी वाढदिवस कधीच नाही झाला।